रन फॉर मेरिट ही मॅरेथॉन 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. रन फॉर मेरिट ही मॅरेथॉन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत घेतली जाणार आहे. सर्व स्पर्धकांना टी शर्ट आणि मेडल दिले जातील. ही मॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथून सुरू होणार आहे. 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा 2 टप्प्यात ही मॅरेथॉन घेतली जाणार आहे. यामध्ये 18 ते 65 वर्ष वयोगट मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणार आहे. ही मॅरेथॉन महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मी डॉक्टर रुपाली धर्माधिकारी, मी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या औरंगाबाद शहर शाखेची प्रेसिडेंट आहे. आज ही जी आपण पत्रकार परिषद बोलवली होती त्याची ह्याच्यासाठी की आम्ही एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे 9 फेब्रुवारीला, त्याची माहिती देण्यासाठी आम्ही आज पत्रकारांना इथे आमंत्रित केले होते. ही जी रन फॉर मेरिट ही जी स्पर्धा आहे ही गुणवत्तेचं महत्त्व सर्व स्तरातील समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये रुजवण्यासाठी म्हणून आम्ही ही स्पर्धा घेत आहोत. ही स्पर्धा 5 किलोमीटर व 3 किलोमीटर ह्या विभागांमध्ये घेण्यात येईल. स्पर्धा सुरू होईल विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथून. ती फ्लायओव्हर जो आहे 7 इंचचा तिथून परत विभागीय क्रीडा संकुलापर्यंत ती संपेल. या स्पर्धेदरम्यान आम्ही 100 रुपये ही रजिस्ट्रेशन फीज आहे आणि आम्ही ह्यामध्ये रिफ्रेशमेंट टी शर्ट्स आणि मेडल्स सर्व स्पर्धकांना देणार आहोत. हां, रन फॉर मेरिट ही जी आपण मॅरेथॉन स्पर्धा घेत आहोत 9 फेब्रुवारीला, यामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशनची पण व्यवस्था केलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे www.runformerit.com या याच्यावर आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन शक्य नाही त्यांनी ऑफलाईन रजिस्ट्रेशन करता आपण काही ठिकाणी औरंगाबादला व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये उस्मानपुरा येथील होम ऑप्टिकल, त्यानंतर गारखेडा येथे आदित्य हॉस्पिटल, सिडकोमध्ये अर्बन कॅफे आणि निराला बाजार येथे सदावत हँडलूम या ठिकाणी आपण ऑफलाईन रजिस्ट्रेशनची व्यवस्था केली. त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणाहून आपण फॉर्म घेऊन त्या ठिकाणी आपण परत फॉर्म फिलअप करून सबमिट करू शकता. 100 रुपये तिथं शुल्क जे आहे तिथे आपण भरू शकता. त्या व्यतिरिक्त ह्या ही जी स्पर्धा आयोजित केली हे मेरिटला प्रोत्साहन देण्याकरता आपण आयोजित केले आहे. त्यामुळं औरंगाबादवासियांना मी आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं.